मैं जिस भूमि पर खड़ा हूं, यहां पर मैं नलवाड़ी कृष्णराज वड़ियार और भारत रत्न श्री एम विश्वेश्वरैया को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। आगे नलवाड़ी कृष्णराज वड़ियार आगो विश्वेश्वरैयरन्नु कूड ई संदर्भदल्लि नानु स्मरणेयन्नु माड्तेने। मैं आदु चुनचुनगिरि मठ के दिवंगत स्वामी श्री 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 बाल गंगाधर नाथ को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। आगे आदि चुनचुनगिरि श्री बाल गंगाधर नाथ स्वामी कूड़ा प्रणाम संदर्भदल्लि माड्तेने। अरे मांड्या जिला हमारे प्रिय नेता येदुरप्पा जी का जन्म स्थान है। आगे नम पक्ष हिरीय नायक आदरणीय येदुरप्पनवर जन्मस्थल कूड़ा ही जगह आगे। और आज येदुरप्पा जी देश में नहीं है, विदेश में है। आज सुबह ही उनका फोन आया था कि अमित भाई आपको मालूम है मांड्या मेरा जन्मस्थान है, मेरा जन्म मांड्या में हुआ था। मैंने बोला मैं आपकी याद मांड्या वालों को जरूर दिला दूंगा। आगे यावागलू येदुरप्पनवर स्मरणेयन्नु माड्कोळ्तारे, मंड्य कूड़ा तम्म जन्मस्थान अंत अदन्नु कूड़ा नानु ईग नेनपन्नु माड्ता इद्दीनि। मित्रों में 2018 के चुनाव की शुरुआत मांड्या जिले से की थी। यहां से एक मुट्ठी अनाज मांगकर कांग्रेस के शासनों में जिन किसानों को अन्याय हुआ था उनको न्याय दिलाने के लिए भारतीय जनता पार्टी ने शपथ ली थी। 2018 चुनाव मंड्या प्रारंभवी यहा रैतर के अन्याय आगे अंत मुष्टि मंड प्रारंभवी अदे तक उत्तर इवत ना। और कर्नाटक की महान जनता ने हमें सबसे बड़ी पार्टी बनाकर सरकार बनाने का मौका कर्नाटक के अंदर दिया। कर्नाटक जनते नमेंगे अत्यंत दौड़दाद राजकीय पार्टी आगे अवकाश निम्गे गोत्तिदे। 2019 में मोदी जी के नेतृत्व में 52% वोट के साथ कर्नाटक की 28 में से 26 सीटें आपने भारतीय जनता पार्टी की झोली में डालने का काम किया है। 2019 चुनाव कर्नाटक मोदी नेतृत्व के सुमार 52% वोट को मुखातर 25 स्थान लोकसभा अवकाश। और मित्रों आज मैं यहाँ आया हूँ, बहुत हो गया जेडीएस कांग्रेस कांग्रेस जेडीएस। इस बार मांड्या ने मैसूर ने पूर्ण बहुमत से भारतीय जनता पार्टी को जिताना है। अनेक संगति नोड़ी ना कांग्रेस जेडीएस अंत बारी मंड्या मत मैसूर खंडित वागू भारतीय जनता पार्टी विजय यात्रा आगते दौडर्जित बेबल भारतीय जनता पार्टी के सिगोदे। ये कांग्रेस और जेडीएस दोनों परिवारवादी पार्टियां हैं, भ्रष्टाचारी पार्टियां हैं। कांग्रेस और जेडीएस परिवार कुटुंबद राजकारण राजकीय पार्टी भ्रष्टाचार राजकीय पार्टी। मित्रों हमने दोनों के शासन देखे हैं। कांग्रेस आती है तो कर्नाटक दिल्ली का एटीएम बन जाता है। कांग्रेस बरते कर्नाटक मत दिल्ली व्यत प्रयत्न। और जेडीएस आती है तो एक परिवार के लिए एटीएम बन जाता है। जेडीएस यावागलू योचना कुटुंबवन्न हेगे वंशवन्न पोषण अंत। बारी बारी ये दोनों पार्टियों ने भ्रष्टाचार कर कर्नाटक के विकास को रोकने का काम किया है। प्रति बारी एरडु पक्षगळु इदे माडि भ्रष्टाचारदिंद तुंबि इडी राजकारणवन्न उगलस माड्तक्कंत केलसवन्न कूड माडुत्ते। और मित्रों अब समय आ गया है परिवारवाद और भ्रष्टाचार से मुक्त करने का। भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत के साथ एक बार सत्ता दीजिए, डबल इंजन की सरकार बनाइए। हम आने वाले 5 साल में मोदी जी के नेतृत्व में
कर्नाटक को विकास के रास्ते पर बहुत आगे ले जाएंगे। ಈ ಪರಿವಾರವಾದ ಮತ್ತೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮುಕ್ತ ಮಾಡಿ ಜೆಡಿಎಸ್ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆದು ಒಂದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಯಶಸ್ವಿ 5 ವರ್ಷದ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇವತ್ತಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ। ಈ जो कांग्रेस पार्टी और जेडीएस दोनों पार्टियां करप्ट भी है, जातिवादी है, कम्युनल है और इसके साथ साथ क्रिमिनल का आश्रय दाता भी है। ये एरडु पार्टी बरी जातिवादी मात्र अंत अल्ल, भ्रष्टाचारी मात्र अल्ल, क्रिमिनल अनेक क्रिमिनल आपादने उल्लंघनवरु राजकीय व्यवस्थे ओळगडे केलस माड्ता इरतक्कंतद्दु नावु नोड्तेवे। मित्रों, कांग्रेस ने इतने साल तक इस देश पर शासन किया, दलितों को और आदिवासियों को हमेशा अन्याय करने का काम किया है। ಇವರೆಲ್ಲ ಆಡಳಿತದ ಕಾಲದೊಳಗಡೆ ದಲಿತರಿಗೆ ಆದಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಇವರು ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಡೆಯತಾ ಇರತಕ್ಕಂತದ್ದನ್ನ ನಾವು ನೋಡಿದೀವಿ। ನಾವು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಾ ಶಾಸನ ಆನೆಕ್ಕೆ ಬಾದ್ ಹಮೇ ದೋ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಬನಾನೆ ಕಾ ಮೌಕಾ ಮಿಲಾ। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಾವು ಎರಡು ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಮಾಡಲಕ್ಕಂತ ಅವಕಾಶವನ್ನ ನಮಗೆ ಸಿಕ್ತು। ಏಕ್ ಬಾರ್ ಗರೀಬ್ ದಲಿತ ಕೆ ಬೇಟೆ ರಾಮನಾಥ್ ಕೋವಿಂದ್ ಕೋ ಬನಾಯಾ ಔರ್ ದೂಸರಿ ಬಾರ್ एक गरीब संथाली आदिवासी की बेटी श्रीमती द्रौपदी मुर्मू को भारत का राष्ट्रपति बनाने का। भारतीय जनता पार्टी नमगे अवकाश सिक्कंत संदर्भदल्ली इब्बरु दलितरन्न ई देशद श्रेष्ठ राष्ट्रपतिगळन्नागि माडतक्कंत कार्यवन्न नावु माड्तीवि। ओंदु रामनाथ कोविंद अवरन्न माड्तीवि, इवत्तु द्रौपदी मुर्मू अवरन्न राष्ट्रपतिगळन्नागि माडतक्कंत केलसवन्न नावु माड्तीवि। भारतीय जनता पार्टी ने गरीबों के, पिछड़ों के, दलितों के, आदिवासियों के कल्याण के लिए ढेर सारे काम किए हैं। भारतीय जनता पार्टी दलितरिगे, दीन दलितरिगे, आदिवासिगळिगे इडी देशव्यापी कार्यवन्न माड्तक्कंत अवर कल्याणवन्न माड्तक्कंत केलसवन्न नावु माडिद्वि। हमने हर गरीब के घर में बैंक अकाउंट पहुंचाया, गैस का सिलेंडर पहुंचाया और किसान सम्मान निधि का 6000 रुपया पहुंचाने का काम किया। ನಾವೆಲ್ಲಾ ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೆ ಆಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸತಕ್ಕಂತದ್ದು ಮಾಡಿದ್ವಿ। ಕಿಸಾನ್ ಸನ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಮುಖಾಂತರ 6000 ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ। ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅವರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। ಹರ್ ಗರೀಬ್ ಕೆ ಘರ್ ಮೇ ಬಿಜಲಿ ಪಹುಂಚಾಯಿ, ಘರ್ ಪಹುಂಚಾಯಾ ಔರ್ ಶೌಚಾಲಯ ಪಹುಂಚಾಕರ್ ಮಹಿಳಾಓ ಕೋ ಸನ್ಮಾನ್ ಕೆ ಸಾಥ್ ಜೀನೆ ಕಾ ಅಧಿಕಾರ ದಿಯಾ ಹೈ। ಅವರ ಬಡವರ ಮನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಬೆಳಕನ್ನ ಕೊಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅವರ ಮನೆಗಳಿಗೆ ಶೌಚಾಲಯವನ್ನ ಕೊಡತಕ್ಕಂತ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನ ಗೌರವದ ಬದುಕನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ವಾತಾವರಣವನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು। ಔರ್ ಮೇ ಆಜ್ ಮಾಂಡ್ಯಾ ಕಿ ಇತ್ನಿ ವಿಶಾಲ ಸಭಾ ಮೇ ಪೂಚ್ನಾ ಚಾಹತಾ ಹೂ, ಆಪ್ ಸಭಿನೆ ಕೊರೋನಾ ಕಾ ದೋ ದೋ ಟೀಕಾ ಲಿಯೇ ಹೈ ಯಾ ನಹಿ ಲಿಯೇ ಹೈ, ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಿಯೇ ಹೈ ಯಾ ನಹಿ ಲಿಯೇ ಹೈ। ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮಂಡ್ಯದ ಜನತೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ ಗೆ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ನಾವು ಜಿನ್ನೋನೆ ಕೊರೋನಾ ಕೆ ದೋನೋ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಿಯೇ ಹೈ वो अपने हाथ ऊपर उठाए जरा। ಯಾರೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸವಲತ್ತು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ। ನಾವು ಮೋದಿ ಜಿನೆ 230 ಕರೋಡ್ ಲೋಗೋ ಕೋ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಲಗಾಕರ್ ಭಾರತ ಕೋ ಕೊರೋನಾ ಸೆ ಸುರಕ್ಷಿತ ಕರ್ನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ ಹೈ। ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇಡೀ ದೇಶದ ಜನ ಕೋವಿಡ್ನ ಎಲ್ಲರಿಗೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಅನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಭಾರತವನ್ನ ಕೋವಿಡ್ ಮುಕ್ತ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು। ಔರ್ 80 ಕರೋಡ್ ಲೋಗೋ ಕೋ 2 ಸಾಲ್ ಸೆ ಹರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ 5 ಕಿಲೋ ಅನಾಜ್ ಫ್ರೀ ಆಫ್ ಕಾಸ್ಟ್ ಮುಕ್ತ ಮೇ ದೇನೆ ಕಾ ಕಾಮ್ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ನೇ ಕಿಯಾ ಹೈ। 80 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ 5 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಕಳೆದ ಒಂದು ವರ್ಷದಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಹಾರ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು। ಮಿತ್ರೋ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ನೇ ಅಭಿ ಅಭಿ ಮುಂಬೈ ಸರ್ಕಾರ ಕಿ ಸಿಫಾರಿಶ್ ಪರ್ ಬೇಟಾ ಕುರ್ಬಾ ಜಾತಿ ಕೋ ಎಸ್ಟಿ ಸಮುದಾಯ ಮೇ ಸಮಾಹಿತ ಕರ್ಕರ್ ಲಗ್ಭಗ್ ಹಜಾರೋ ಲೋಗೋ ಕೋ ಎಸ್ಟಿ ಕಾ ಲಾಭ ದೇನೆ ಕಾ ಕಾಮ್ ಕಿಯಾ ಹೈ। ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಂಬಾಯಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ, ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ।